आमच्या घरामध्ये माझी भूमिका स्टेपनीसारखी झाली आहे असं मिश्किल वक्तव्य माजी खासदार सुजय विखे यांनी केलं आहे. शिर्डीजवळच्या श्रीरामपूर इथे झालेल्या कार्यक्रमात सुजय विखे यांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. यावेळी उपस्थानकडनं श्रीरामपूर जिल्हा होण्याची मागणी केली असता यावरनं त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. जिल्हा करणं इतका मी मोठा माणूस नाही आहे, आपण खूप छोटा माणूस आहोत. कॉन्स्टेबलसारखी कामं मला सांगा, तलाठी अशी कामं मला सांगा, आपण कोणाची बदली नाही करणार, आपल्यालाच बदलून टाकलंय, आपण कोणाची बदली करणार, असं मिश्किल वक्तव्य सुजय विखे यांनी केलंय. की जिल्हा जो होईल लोकंडे साहेब तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला जो जिल्हा करायचा तुम्ही जाहीर करा, ज्याला जो वाटतो तो जिल्हा जाहीर करा, मला त्या राजकारण पडायचं नाही. माझं काम त्या ठिकाणी आकारापडी जमिनी संदर्भातचा मार्ग खंडकरांना काढून देतात ते काम सुजय विखे येतं ते मी तुम्हाला करून दाखवलं. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आपल्याला लढायचं. जिल्हा कुठला, मुख्यालय कोण, कलेक्टर कोण, एसपी कोण, जिल्हा परिषद सीओ कोण, मी फार छोटा माणूस. कॉन्स्टेबल साठी माझं काम सांगा, कॉन्स्टेबल तलाठी असे कामं मला सांगा. एवढं मोठं काम लोकांनी साहेब ते आपल्याकडून होणार नाही. आपण कोणाचीच बदली, आपल्याला बदलून टाकलं आपण कोणाची बदली करणार? एखाद्या पदामुळे माणसाची ओळख नसते. मी खासदार होतो तेव्हाही असाच होतो, खासदार होण्यापूर्वी असाच होतो आणि आता नाही राहिलो तरी असाच आहे. पदामुळं माणसाची ओळख नाही पाहिजे. माणसाची ओळख त्याच्या कार्यातून, त्याच्या कर्तृत्वातून. मी माझी जरी झालो असेल तरी माझी होऊन मी एक जरी गरीब माणसाला त्याच्या हक्काचा ढोल देऊ शकलो माझ्या मेहनतीने, तरी मी खासदारापेक्षा मोठं काम केलं असं माझं म्हणणं. गरिबांच्या डोळ्यातले आशू पुसण्याचं काम आपलं आहे. त्यामुळे माझी हात जोडून विनंती श्रीरामपूरकरांना की तुम्ही जिल्हा मागा, तुमचा अधिकार आहे. परमेश्वर कृपाने, साईबाबा कृपेने कदाचित तुम्हाला मिळेलही, पण त्यापूर्वी एकदा गोरगरिबांचे टोल सगळे मंजूर करा. प्रत्येक माणसाला घर कसं मिळेल ते पहा. प्रत्येक माणसाला त्याच्या गल्लीमध्ये गटर तुंबली ती गटर कशी साफ होईल ते पहा. आपलं काम सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवले तर जनता बरोबर राहील. त्यामुळं जिल्ह्यावर मी काही भाष्य करत नाही. पत्रकार मित्रांना विनंती, लगेच काही बातमी करू नका. मी एवढा मोठा नाही. एखाद्या जिल्ह्यात कुठला होतोय फरक फक्त पुढाऱ्यांना पडतो, पण गरीबाला त्याचं घर पाहिजे, त्याला प्यायला पाणी पाहिजे, त्याच्या गल्लीमध्ये तुमणाऱ्या गटारीचं पाणी निघावं ही त्याची अपेक्षा आहे. त्याला फरक पडत नाही जिल्हा काय होतो. बरोबर आहे मावशी, मी जे बोलतो हातवरती करा तुम्हाला मान्य असेल. मी गरिबांमध्ये राहणारा माणूस, प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक झोपडीमध्ये राहणारा माणूस आहे. मला माहितीये लोकांच्या मनामध्ये भावना काय आहे. 80 वर्षाची व्यक्ती 3 वर्षापासून डोलसाठी पाहिजे, तिला डोल पाहिजे, तिला जिल्हा काय होतो काही फरक पडत नाही. एखादी विधवा महिला 6-6 महिने अर्ज देऊन 10 वेळेस तहसील आहे तर तिला डोल मंजूर होत नाही, तिला डोल पाहिजे, तिला जिल्हा कोणता होता फरक पडत नाही. हे फक्त राजकारणाचे मुद्दे आहेत. मूळ मुद्द्यापासून श्रीरामपूर तालुक्याचं राजकारण दुसऱ्या मुद्द्यावर टाकणं, गरिबांचे प्रश्न सुटत नव्हते म्हणून जिल्ह्याचं पिल्लू काढण्यात आलं, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सुटत नव्हते म्हणून नवा जिल्ह्याचं पिल्लू काढण्यात आलं. जिल्हा होईल आपण नाकारत नाही. जिल्हा जो होणार आहे, जेव्हा होणार आहे, जेव्हा शासन घोषणा करणार आहे. आज तर गायक लोकांनी साहेब तुम्ही म्हटलं तुम्ही घोषणा करा, मी माझी झालो, मला घोषणा करायचा अधिकार नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे. आज माझी सरपंच आणि माझे खासदार आपण एकच आहोत. त्यामुळं आता आपलं काम फक्त निवेदन द्यायचं. आपण दोघही जाऊन निवेदन देऊ. माझं म्हणणं कार्यक्रमाला सुरुवात केली. आता खरं तर माझा या कार्यक्रमामध्ये येण्याचा काय फार संबंध येत नाही, पण आमच्या घरामध्ये माझी भूमिका ही स्टेपनीची आहे. जेव्हाकडे आमच्या कुटुंबामध्ये 2 लोकांमध्ये मुख्य गाडीचं टायर पंक्चर होतं तेव्हा माझं स्टेपनीचा वापर करून मला पळवलं जात. आणि म्हणून आज साहेब या ठिकाणी येऊ शकले नाही, म्हणजे आपल्या परिवाराचं मुख्य टायर त्या ठिकाणी काय कारणावरून पडू शकलं नाही, म्हणून मी स्टेपनी म्हणून या कार्यक्रमाला आलोय. मी कोणाच्याही अधिकारावर घाला घालणारा माणूस नाही. मी कोणाच्याही कार्यक्रमामधल्या असलेल्या अधिकारावर अतिक्रमण करणारा माणूस नाही. पण आता कार्यकर्त्यांचा आग्रह होता की विखे पाटील परिवाराचा कोणीतरी सदस्य इथं असावा, आणि म्हणून मी खरं तर इथं आलो.
मला माहिती आहे की याचा कदाचित उद्या राजकारणही होईल. मला माहिती आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी उपस्थिती असल्याने काही लोक त्याच्यावर भाष्यही करतील. पण भाष्य करणाऱ्यांना मी इथं सांगू शकतो की आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून 30 वर्ष जे तुमच्याकडून झालं नाही ते काम आज माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं. या कार्यक्रमामध्ये एक लोकप्रतिनिधी या नात्याने यायचा जरी माझा अधिकार नसेल, पण हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी असलेलं योगदान की आज ज्या जमिनी आपण श्रीरामपूर आणि अनेक गावांना देत आहोत, श्रीरामपूर तालुक्यामधल्या 5,000 गरिबांना आज अर्धा गुंठा जागा देऊन घरकुल देण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. हे कधी कुणी वृत्तसंकलन विभाग सी 24 तास शिर्डी.